पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे. मुलांच्या हातात मोबाईल नको, पुस्तके द्या. केवळ पाठांतर करून वक्ता घडत नसतो, तर चांगली पुस्तके वाचल्यानंतर वक्त्याची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत VY पाटील यांनी व्यक्त केले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ व क्रांतिसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रांतिसिंह नाना पाटील स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धा या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राध्यापक पांडुरंग शितळे हे होते. यावेळी ॲडव्होकेट सुभाष पाटील, सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की नाना पाटील यांनी आयुष्यभर उपेक्षित वंचित समाजासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्य चळवळीत व नंतर संघर्ष केला. ते उत्तम संघटक होते, चांगले वक्ते होते. त्यांची ग्रामीण बोलीभाषेतील भाषणे जनतेला आवडत होती. किंबहुना त्यांची सभा ऐकण्यासाठी लोक बैलगाडीतून संभाषण ऐकण्यासाठी जात असत. त्यांची भाषणे प्रेरणादायी असत. नेताजी बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून क्रांतीचा तीव्र आणि मोठा लढा उभारला. त्यांचे स्मरण होणं अवश्य आहे. यावेळी प्राध्यापक शितोळे म्हणाले की मुलांनी कलेची आवड जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नाना पाटील यांच्या भाषणांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे. अक्षय पाटील, श्रेया विभूते यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमास इंद्रजित पाटील, दीपक पवार, सौ आनंदी पाटील, स्नेहल पवार, विजय महिंद, वंदना पाटील, रवींद्र कांबळे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल रेखा मोरे यांनी शेवटी आभार मानले. प्रत्येक वधूच्या गळ्यातील सौभाग्याचा दागिना म्हणजेच मंगळसूत्र. जणू सौभाग्याचं प्रतीक, सुवासिनीचा स्वाभिमान, स्त्रीधन आणि सर्व दागिन्यांहून श्रेष्ठ असा अलंकार म्हणजेच मंगळसूत्र. म्हणूनच सौभाग्य ज्वेलर्स आयोजित करीत आहे आपल्या निपाणी शहरात 1 ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग महामंगळसूत्र महोत्सव. 1 ग्रॅमचे मंगळसूत्र खरेदी करा आणि मिळवा 1199 रुपयांचे टेम्पल पिकॉक पेंडल मंगळसूत्र फ्री. अधिक माहितीसाठी संपर्क सौभाग्य ज्वेलर्स, अशोकनगर, पीटर इंग्लंड शोरूम जवळ, निपाणी. मोबाईल 70 30 30 38 38 आणि 93 59 41 41 55. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.